नमस्कार, प्रणाम, राम राम। चला शुकिया सूत्र संचालन या भागात आपले मनपूर्वक स्वागत आहे। मी अंगद माणिकराव गरुड, सूत्र संचालक, निवेदक, परभणी। या व्हिडिओतील शब्द ग्रामीण बोली भाषेतील आहेत याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी। मित्रांनो, असा कोणताच कार्यक्रम नाही की जो सूत्र संचालनाशिवाय बहारदार रसभरित होईल। साक्षीगंध सोहळा, विवाह सोहळा, सांस्कृतिक कार्यक्रम, एकंदरीत प्रत्येक कार्यक्रमात प्रगल्भ जाणकार सूत्र संचालक हवाच। जशी बागेत अनेक प्रकारची फुले असतात, त्यांचा रंग, सुगंध, आकार, विकार वेगवेगळा असतो, तसेच कार्यक्रमही वेगवेगळी, त्यांची सूत्र संचालनाची मांडणी करण्याची पद्धतही वेगवेगळी असते। आपण कोणत्या कार्यक्रमामध्ये कसे सूत्र संचालन करावे, कोणत्या कवितांच्या ओळी, चारोळ्या, विनोद, सुविचार, हृदयस्पर्शी वाक्य उपयोगात आणावेत, त्यासोबत आपले कपडे, उभे राहण्याची पद्धत, बोलण्याची शैली, कार्यक्रमापूर्वीचे नियोजन, कार्यक्रम चालू असताना घ्यावयाची दक्षता, तसेच कोणती पुस्तके वाचावीत आणि काय बोलू नये, काय करू नये आणि काय करावे, या सर्वांबद्दल माहिती आपण घेणार आहोत। मित्रांनो, मागील दोन व्हिडिओमध्ये हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की ज्यांना इच्छा आहे, मलाही अनेकांसमोर स्टेजवर, व्यासपीठावर उभे राहून बोलायचे आहे, मात्र काय करावे हिम्मत होत नाही, त्यांना ते धाडस आणण्यासाठी, मनातील दडपण घालवण्यासाठी काय करावे लागेल, ते कशा प्रकारे घालवता येईल, यावर दोन व्हिडिओ टाकले आहेत, ते तुम्ही पाहू शकता। तरी पुन्हा मागील व्हिडिओ पाहणे अगोदर थोडक्यात माहिती सांगतो, ही तुम्ही लक्षपूर्वक ऐका। एक संत म्हणतात, करत करत अभ्यास के जडमती होत सुजान, रसरी आवत जात है सिल पर पडत निशान। अर्थात तुम्हाला सायकल चालवायची असेल किंवा पाण्यात पोहणे, जोपर्यंत तुम्ही त्यात उतरणार नाहीत, प्रयत्न करणार नाहीत, तोपर्यंत ते तुम्हाला साध्य होणारच नाही। मित्रांनो, तुम्ही या अगोदर कधी चार चौघात उभे राहून आपले विचार प्रगट केले नसतील तर हे मुद्दे तुम्ही लक्षपूर्व ऐकाच, नाही तुम्ही लिहूनच घ्या। प्रथम क्रमांक एक, मनात काही सांगण्याचे योजन करा, मग त्याचे आपल्या घरी बंद खोलीत आरशा समोर प्रयोजन करा, प्रगटीकरण करा। बघा, तुम्ही मनात काहीतरी सांगायची इच्छा करा, काही लिहून काढा, काही पण, एखादं पुस्तक वगैरे 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 काही पण, आणि ते तुम्ही तुमच्या आरशा समोर पाठ करून बोलायचा प्रयत्न करा। बघा त्यावेळेस तुम्ही कसे दिसता, कसे बोलता, तुमचं काय चुकते, आणि त्या ठिकाणी जर तुमचं चुकलं तरी तुम्हाला कोणी हसणार नसेल, लक्षात ठेवा, तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार। बघा, एखादी कला साध्य करण्यासाठी स्वतःला त्यात झोकून द्यावं लागतं, ते शिकण्यासाठी स्वतःला त्या कलेविषयीच वेड लावून घ्यावं लागतं, ते शास्त्र चांगलं समजून शिकून घेईपर्यंत जगाची पर्वा करायची नाही। क्रमांक दोन, त्या झाडावर भूत, ही भीती कुठपर्यंत, जोपर्यंत आपण त्या ठिकाणी जाऊन येत नाही तोपर्यंत। एखाद्या कार्यक्रमाला जा, लग्न सोहळा, जयंती वगैरे कोणत्याही कार्यक्रमात तुम्ही जाताच, तिथे गेल्यावर असंख्य स्त्री पुरुष मंडळी बसलेली असतात, त्या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या कारणाने स्टेजवर जा। स्टेजवर गेल्यावर समोर बसलेल्या सर्वांकडे हळवार नजरा फिरवा। बघा, एखादा कार्यक्रम असतो, त्या कार्यक्रमामध्ये उभे राहून आपल्याला बोलायचं असतं, त्यावेळेस पहिल्यांदा पायाला थरकाप सुटते, घसा कोरडा पडतो, शब्द सुचत नाहीत, असं वाटतं की मी 100वा मजल्यावर थांबलेलो आहे आणि तिथून मला सगळं काही दिसत नाहीये, चक्रायला लागल्यात। ही भीती नष्ट करण्यासाठी, कमी करण्यासाठी, ही अनावश्यक भीती घालवण्यासाठी तुम्ही कोणत्याही कार्यक्रमात गेला, स्टेजवर त्या ठिकाणी उभे राहिलात आणि बघत राहिलास आणि पुन्हा खाली आलात, हे असं अनेक वेळा केल्यावर तुमची भीती 100% हळूहळू निघून जाईल। क्रमांक तीन, आता बोलण्याची सुरुवात। मित्रांनो, खर तर मुळात चार चौघात उभे राहून बोलणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे, त्यामुळे बोलण्याची ही संधी लवकर मिळते, पण मंचावर प्रथम बोलण्याचा प्रयत्न करताना अजिबात जास्त बोलू नये। मोजकेच शब्द किंवा जे शब्द मनात जास्त रुळलेले शब्द आहेत तेच, अथवा खूप पाठांतर केलेले आहे तेवढेच बोलावे। उदाहरणार्थ मंचावर माईक टेस्टिंगच्या निमित्ताने, हॅलो हॅलो माईक चेक, हॅलो हॅलो माईक चेक, बस। पुढच्या संधीमध्ये थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होईल तरी सर्वांनी बसून घ्यावे, ही आपणा सर्वांना नम्रतेची विनंती आहे। किंवा इतर मोजके शब्द मात्र सौम्य व लहान आवाजात, प्रत्येक कार्यक्रमात तुम्ही जरा जरा असे बोलणे वाढवत जायचे आहे। क्रमांक चार, आता कोणत्याही कार्यक्रमात त्या कार्यक्रमाची रूपरेषा लिहून डायसवर ठेवून स्पष्ट व निर्भीडपणे वाचायचे आहे। उदाहरणार्थ सर्वांना सस्नेह नमस्कार,
मी अंगद माणिकराव गरुड सर्वांना सूचित करतो की सोमवार दिनांक 20 फेब्रुवारी 2023 रोजी वेळ सायंकाळी ठीक 6 वाजता बालविद्या मंदिर विद्यालयाचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्घाटक प्रमुख पाहुणे हे आहेत. कार्यक्रम चालू होण्या अगोदर ही अशी माहिती द्यावयाची असते. त्यानंतर पुढील कार्यक्रमात आभार प्रदर्शनाची जिम्मेदारी अवश्य घ्यायची. असे करत करत वरील कार्यक्रम यशस्वी हाताळल्यानंतर सूत्रसंचालनाची जिम्मेदारी घ्यायची. मात्र लक्षात ठेवा, सूत्रसंचालन ही कला आहे. लिहून ठेवलेले वाचन किंवा 4 ओळी पाठ करून घोकणपट्टी नाही, ती व्यवस्थित शिकून समजून घेऊन सादर करावी. पुढील व्हिडिओत आपण त्याबद्दलच व्यवस्थित माहिती शिकणार आहोत. बोलणे आणि बोलता बोलता इतरांना बोलते करणे, समाज व्यवस्थेसाठी समाजाला जागृत करणे हे माझे मी कर्तव्य समजतो. चला तर लवकर भेटूया चला शुकिया सूत्रसंचालन चे हे मुख्य व्हिडिओ घेऊन. आजसाठी एवढंच. धन्यवाद.